श्री राम चंद्रा करुणा समुद्रा जातो तुझी राग सुयोग मुद्रा नेत्री नये रे सुजवीन निद्रा कई हे तुझी बाम जला सुभद्रा तुका सारिथे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री राम दासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांचे साधन तात्पर्य समाजातील सत्वगुणांना आव्हान करून सात्विक विचारांची मंडळी विशेषतः तरुण मंडळी शुद्ध परमार्थ विचारांच्या आवडीने भारून जावी आणि आनंद निर्भर जीवन जगण्याची युक्ती त्यांना समजावी यासाठी स्वामीजी रात्रंदिवस चंदनाप्रमाणे झिजत आहेत. सोहम हंस साधनेचा राजयोगी मार्ग सांगत आहेत. प्रपंच करून परमार्थ करता येतो इतकेच नव्हे तर प्रपंच परमार्थरूप करून याच जीवनात हिमालया एवढी उंची गाठता येते हे त्यांनी स्वतः सिद्ध केले आहे. त्यासाठी प्रपंचाबरोबरच ध्यान नामस्मरण यांच्या जोडीला गेली चार दशके ते ज्ञानेश्वरी निरूपणाचा वागिर्ण्य सुद्धा चालवित आहे. आता आपण साधन पाठे श्रवण करूया. कालमानाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली प्राप्त करणे मोठ्या प्रेमाने उत्साहाने व आनंदाने करावी. यासाठी सर्व प्रकारची प्रापंचिक सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्येही त्यात आली. यातच नरजन्माचे साफल्य असलेली पारमार्थिक व आध्यात्मिक कर्तव्ये सुद्धा आली. हे सर्व आनंदाने पार पाडण्यास शरीर सुदृढ मन समाधानी व बुद्धी स्थिर असाव्या हवी. युक्त आहार व विहाराने शरीर दीर्घकालापर्यंत आरोग्य संपन्न राखता येते. म्हणून साधकांनी आहार विहार युक्त आशेष करावे. सत्कर्म व नामस्मरण तसेच सत्संगती यांनी मन प्रसन्न राहते. म्हणून या तिन्ही गोष्टींची मनप्रसादाला आवश्यकता आहे. नित्य ध्यानाने बुद्धी सूक्ष्म व अग्र होते. सद्गुरूंच्या कृपेने ध्यानाची बैठक सिद्ध होऊ शकते. सद्गुरु शक्ती संक्रमण करून आपल्या शिष्याला ध्यानामध्ये स्थिर करीत असतात. ध्यानानेच बुद्धी प्रगल्भ होते व हळूहळू अध्यात्मातील सूक्ष्म सिद्धांत बुद्धिगम्य होतात. सर्व कर्मांमध्ये असतानाही हळूहळू शिष्याला अकर्तृत्व आत्मबोध होतो. सर्व कर्मे सहजच ईश्वरार्पण होऊ लागतात. शक्तिपात झाला म्हणजे सर्व काही मिळाले असे नाही. शक्तिपात ही सुरुवात असून दिवसेंदिवस अभ्यासाने आत्मदर्शनापर्यंत स्वरूपबोधापर्यंत जाणे हा त्याचा शेवट आहे. जशी जशी ध्यानाने शिष्याची अंतर्मुखता वाढेल तशी तशी अनन्य शरणागतीकडे शिष्याची वाटचाल द्रुतगतीने होईल. या जगातील प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वस्तुमात्रामध्ये भगवंत स्फोटप्रोत भरलेला आहे आणि तोच मी आहे असा बोध अखंड राहत जाईल. या बोधाबरोबरच सुख समाधान आणि ईश्वरभाव आपोआपच शिष्याच्या ठिकाणी प्रकर्षाने येऊ लागतील. तो महात्मा बनेल. सागरावर जसा तरंग खेळतो तसाच हा महात्माही या विश्वामध्ये सहजच खेळत जाईल. अशा प्रकारची साधक मंडळी ध्यानाबरोबरच प्रभूचे नाम मोठ्या आनंदाने घेत राहतील. जीवनाचा इत्यर्थ जीवनाचे चरम लक्ष लक्षित झाल्यामुळे त्यांच्या चालण्या बोलण्यातून सुद्धा सहजच मनोहर सौंदर्य दया क्षमा आनंद प्रेम यांचे तुषार आत्मंतात उडत राहतील. परमार्थाचे क्षेत्र हे सत्वगुणी माणसांना राहण्याचे ठिकाण आहे. जितका सत्वगुण अधिक तितकी त्यांची प्रगती द्रुतगतीने होत राहते. संतांच्या संगतीने अशा सात्विक साधकांची प्रगती अतिशय लवकर होते. राजस्व व तामस वृत्ती अधिकांश असलेले साधकही
संतांच्या कृपेने व स्वप्रयत्नाने त्या क्षेत्रामध्ये आत्मकल्याण करून घेऊ शकतात. हे सर्व होण्यासाठी ध्यान व नामस्मरण यांच्या जोडीला गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अद्वैत ग्रंथांचे श्रवण सत्यतर गुरुमुखातून अथवा एखाद्या प्रगत साधकाकडून व्हावयास हवे. श्रवणाशिवाय पारमार्थिक प्रगती होणे जवळजवळ अशक्यच असते. जेवल्याशिवाय पोट भरणे तितके अशक्य आहे तितके श्रवणाशिवाय परमार्थ होणे अशक्य आहे असे समर्थाने निश्चित सांगितले आहे. ते म्हणतात, ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाण जा श्रवण निश्चय येते. श्रवण झाल्यावर मनामन निधिध्यासन आवश्यक आहे. श्रवण मनन निधिध्यासन म्हणजे अनुसंधान, प्रतीतीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याचे न लागेल. या पद्धतीने या मार्गाने अभ्यास केल्यास साधकाचे जीवन धन्य होते. सर्व प्राप्त करणे करीत असतानाही चौथा पुरुषार्थाचा अर्थात मोक्षाचा तो सहजच त्याला प्राप्त होतो. तो जेथे जाईल तेथे आनंद व समाधान यांचा वर्षावही होतो. इतरांनाही त्याच्यापासून परमार्था मार्गाची स्फूर्ती मिळते व पर्यायाने त्यांचाही संसार धन्य होतो. अनादिकालापासून ऋषी मुनी थोर थोर आचार्य ज्ञानदेवादी संत यांनी जीवनाच्या या सफलतेचा मार्ग आखून दिलेला आहे. सर्व संप्रदायातील सद्गुरूंना हेच अभिप्रेत आहे. हे त्यांच्या ग्रंथावरून सहजच लक्षात येते. म्हणून संप्रदाय असले तरी सांप्रदायिक अभिनिवेश नसावा. सर्व संप्रदायातील सात्विक साधकांनी एकत्र येऊन आपापल्या शक्ती बुद्धीप्रमाणे हा बोध समाजामध्ये पसरविल्यास समर्थांचे आनंद भुवनाचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.